नमस्कार नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल तर संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान घातले जाते तर जाते। हे बोरनान म्हणजे काय आणि ते कशासाठी केलं जातं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे माझ्या व्हिडिओ नवीन असतील ते माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नव्या वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत महिलांसाठी हा सण महत्वाचा असतो वेगवेगळ्या पद्धतीने हा सण महिला साजरा करतात हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वान देण्यात ही पद्धत आहे याशिवाय आणखी एक परंपरा ही असते ती असते लहान मुलांसाठी संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान घातले जाते तर हे बोरनान म्हणजे काय आणि कशासाठी ते केलं जातं नवन नवविवाहितेचे जसं हलव्याचे दागिने घा गा, घालण्यात येतात तसेच लहान मुलांना सुद्धा हलव्याचे दागिने घातले जातात चिमुकल्यांना सजविण्यात येते महिलांच्या महिलांच्या ज्या पद्धतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तसंच लहान मुलांसाठी बोरनान असतं संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे कधीही करता येऊ येऊ शकतं लहान मुलांना उत्तम आरोग्यासाठी बोरनान घातलं जातं मुलं जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना हे बोरनान घालण्यात येतं बदलत्या ऋतूचा परिणाम लहान मुलांवर होऊ नये यासाठी या, या कालावधीत मिळणारे फळे बोर उसाचे तुकडे भुईमुगच्या शेंगा मुलांच्या डोक्यावर टाकल्या जातात तसंच या कार्यक्रमासाठी लहान मुलांना व जवळच्या नातेवाईकांनाही बोलू शकतो बोलवलं जातं जमिनीवर स्वच्छ कपडा अंथरून धरला जातो त्यावर पाठ ठेवून मुलाला बसविण्यात येतं त्याच्यावर बोर उसाचे तुकडे विळमूच्या शेंगा चुरमुरे इत्यादी ओतले जाते त्यानंतर फळे उसाचे तुकडे शेंगा चुरमुरे लहान मुलांना दिली जातात आणि अशा प्रकारे बोरनान लहान मुलांचं केलं जातं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय